मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत मंद्रू पोलीस ठाण्याच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने येळगाव येथे माजी सैनिक सेवानिवृत्त कर्मचारी वीरपत्नी वीरमाता आणि सेवेत कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मंद्रूपचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मंद्रू पोलीस ठाण्याचे सहायक प्रशांत हुले यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून यथोचित असा सत्कार करण्यात आला. यावेळी मंद्रूप अप्पर तहसीलचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे, वीरपत्नी सारिका बनसोडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमास मंद्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीत 38 गावातील माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वीरपत्नी वीरमाता तसेच सध्या सेवेत असणारे सैनिकांचे मंद्रू पोलीस ठाण्याच्या वतीने यथोचित असा सत्कार व सन्मान करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाबद्दल सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे, अरुणकुमार उडानशिवे, माजी सैनिक मल्लिकार्जुन ब्यागेळी, माजी सैनिक वाघमारे यांनी लोकप्रधा न्यूज चॅनलशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे, वीरपत्नी सारिका बनसोडे यांच्यासह मंद्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 38 गावातील माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंद्रू पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व इतर सदस्यांसह मंद्रू पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक मोरे यांनी केलं. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी मानलं. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. मी सुभेदार विठ्ठल कुंभार रिटायर्ड. मी 30 वर्ष आर्मीमध्ये सेवा करून 31 ऑगस्ट 2020 ला सेवानिवृत्त झालो आहे आणि आज जो हा सत्कार मेरी मिट्टी मेरा देश या अंतर्गत आपला जो अमृतकाल चालू आहे त्याच्यामध्ये जो देशातर्फे आपल्या पोलीस स्टेशनतर्फे जो माजी सैनिकांचा सत्कार केला जात आहे हे खरोखरच खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण ह्याचं काय होतं की हा जो सैनिक गावाकडे येतो आणि अशा प्रकारचे सत्कार त्याचं नाव होतं त्याला अगोदरच सैनिक हा आपला सन्माननीय आहेच गावामध्ये आणि त्याला असा सत्कार मिळाल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये भर पडते आणि तो जो आपली सेवा करत असतो सीमेवरती आणखीन जोश म्हणजे ताकदीने आणि आणखीन ताकदीने ती सेवा देतो हे निश्चितच आहे. आणि इव्हन भारताच्या बाहेरसुद्धा आपल्या भारतीय सेनेचं नाव खूप आहे. भारतीय सैनिक हा शेवटच्या श्वासापर्यंत आपला विजय मिळेपर्यंत लढत असतो आणि इमानदारीने लढत असतो हे भारतीय सैन्याचं एक आयकॉनिक आयकॉन आहे. म्हणजे आणि त्याच्याबद्दल आपला जो आपला मंद्रू पोलीस स्टेशन तर्फे आमचा जो माजी सैनिकांचा आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त. माजी सैनिक हवालदार होनुरसिद्ध भीमच्या वाघमारे मुक्कम पोस्ट होनमुर्गी तालुक दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर. मी टू फॅरएसएफ आणि फर्स्ट महार फायटिंग फर्स्टमध्ये 20 वर्ष 21 दिवस नोकरी केलो आणि भारत देश हे जे उपक्रम चालू आहे माझी माती मेरा देश या अंतर्गत मंद्रू पोलीस स्टेशन आपले अधिकारी आणि आपले तहसीलदार साहेब ह्यांनी जे उपक्रम माजी सैनिकाबद्दल हे छानसा कार्यक्रम उपक्रम हे केलेले आहेत ह्यांच्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो आणि हेच असंच हे कार्यक्रम चालू असावं हे आपलं इच्छा आहे. हां, मेरा नाम मल्लिकार्जुन सिद्धप्पा ब्यागेळी. मैं रिटायर्ड ऑनरेरी सूबेदार मेजर हूँ. आर्मी में 30 वर्ष नौकरी करके रिटायर्ड हुआ है 2010 में. होने के बाद मैं अपना परिवार के साथ अपना खेती वगैरह देखते हुए मैं ज़िंदगी अपना काट रहा हूँ. ये इस 10-12-13 वर्ष के दौरान में ये पहली बार मैं आज इस तरह का इज्जत और सत्कार अक्सर इसमें को जो
या कोई भी ऑर्गेनाइजेशन दिया नहीं था। ये आज पहली बार हमको मंगू मंद्रोप पुलिस स्टेशन के तरफ से जो एपीआई धुले साहब और करपे साहब और तहसीलदार साहब ये सब मिल के दिया है, ये हमको बहुत अहम वार्ता है। और इसी तरह जो बार बार हमको इस तरह का चेतन देने से और भी हमारा जीवन में स्फूर्ति आता है और उसको आगे बढ़ने का हिम्मत आता है। और इसको देख करके हमारा आने वाला जनरेशन पीढ़ी भी उनको भी थोड़ा महसूस होता है, हाँ हम भी थोड़ा सेना में जाए, हमको भी इसी तरह का इज्जत मिले इस तरह करके। और ज़िंदगी में कोई भी कुछ करने के लिए तीन शब्द को मेरे तरफ से याद रखना चाहिए, पहली तो व्हाट आई एम, व्हाट आर माई ड्यूटीज़, व्हाट आई एम डूइंग। तो व्हाट आई एम, मैं कौन हूँ, मेरा कर्तव्य क्या है, मैं क्या कर रहा हूँ, क्या मैं अपना ही कर्तव्य कर रहा हूँ, क्या मैं और कुछ कर रहा हूँ। तो कोई भी किसी लेवल पे करने से जो प्रधानमंत्री ने एम रखा है माझे देश माझे मिट्टी का, और 2047 में डेवलप्ड कंट्री का एम जो रखा है वो सिद्ध होने के लिए कोई उसमें शंका नहीं हो। इतना बोल करके मैं अपना दो बार मी सोल्जर अरुण कुमार आणि आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माजी सैनिक आणि आजी सैनिक यांचा यशोतीत सत्कार करण्यात आला। खूप योगायोग असा आहे की मी काल रात्री सुट्टीवरून आलेलो आहे आणि आज मला हा योग भेटला की माझे पूर्वज आणि आमच्या सगळ्यांचा मंद्रोप पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। खूप अभिमानास्पद ही गोष्ट आज आम्हाला निदर्शनात आली आणि खूप खूप चांगलं वाटलं आज की ही चीज बघून। आणि आम्ही जेव्हा पण बॉर्डरवरती काम करत असताना ही चीज आम्हाला कधी दिसली नाही आहे, फक्त आणि फक्त बॉर्डर आणि आम्ही, याच्या अलावा आम्हाला हे बाकी सगळं काही सत्कार वगैरे हे चीज कधी आम्हाला दिसलं नाही। पण आज असं वाटलं की हे चीज बघून खूप आनंद वाटला आणि खूप चांगल्या प्रकारे मंद्रोप पोलीस स्टेशननी हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल प्रथमतः मंद्रोप पोलीस स्टेशनचा मी आभारी आहे। आणि माझ्या सैनिक माजी सैनिक यांच्या वतीने सुद्धा मी त्यांचा पूर्ण आभारी आहे। सर तुम्ही ज्यावेळेस तर मी इथून घेऊन जात असताना नवीन ऊर्जा घेऊन जात आहे, कारण माझ्या भारतीयांना आमच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि हा अभिमान त्यांनी इथे दाखवला तर मी एक नवीन ऊर्जा घेऊन परत एकदा माझी ड्युटी जॉईन करत आहे आणि खूप मतलब मेहनतीने ड्युटी करेन आणि माझ्या देशाचं मी माझ्या मनापासून संरक्षण करेन। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या योजनेअंतर्गत मंद्रोप पोलीस स्टेशनने आज जे रिटायर झालेले जवान रिटायर झालेले पोलीस अधिकारी यांचा जो सन्मान केला त्याच्यामुळे एक रिटायर झालेल्या जवानांना व रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे। त्याच्यामुळे मी मंद्रोप पोलीस स्टेशनचं एपीआय हुलेसाहेब, PSI अमित कुमार करपे साहेब, राजशेखर लिंबारे साहेब व मंद्रोप पोलीस स्टेशनचे व सर्व कर्मचाऱ्यांचे व सर्वांचे मी आभार मानतो।